राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्यानं इशारा दिलाय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मुलाब चक्रीवादळाचं रूपांतर आता अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालंय. परिणामी राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आज विदर्भ मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किलोमीटर इतका असेल. उद्या 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये इन्क्लुडिंग मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किलोमीटर वेगाचे वारे पण वाहण्याची शक्यता आहे. कोकणाच्या किनारपट्टीला फिशरमन वॉर्निंग जारी केलेली आहे. वाऱ्यांचा वेग जास्त असल्यामुळे पुढचे 3 दिवस समुद्रात जाऊ नये अशी विनंती केलेली आहे.